हाय हॅलो नमस्कार, मी दर्शना तांबोई, राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर टुडे स्पेशलच्या आजच्या भागामध्ये दोन शेफ आलेत, शेफ गौरी आणि शेफ निस्सीम. आता मी त्यांना असं का बोलते हे ज्यांनी मीडियम स्पायसीचा ट्रेलर बघितला आहे त्यांना अंदाजा येईल. सो स्वागत तुमच्या दोघांचं शेफ. वणकम वणकम. आणि आता ती हे असं का बोलते हे याचाही उलगडा या एपिसोडमध्ये होणार आहे. तर या जे काही पदार्थ आज आमच्या समोर दिसत आहेत ते या दोघांनीच बनवले आहेत शेफच्या मदतीनं. सो हे मुंबई फ्रिटर्स म्हणजेच मिक्स भजी जी ललितनी बनवली आहे शेफ बरोबर, आणि हे मँगो क्रेप्स आहेत जे सईने बनवले आहेत शेफ बरोबर मिळून. सो हे तुम्हाला ट्राय करायचं होतं. आता पालक भजी मस्त चेरीज मस्त चेरीज खूप छान झाल्यात. चेरीज खूप छान झाली, छान आहे भजी, खरंच छान आहे चेरीज, छान झाले पालक भजी. मस्त तिने पालक भजीच खाल्ली आधी. हे खा ना, हे महत्वाचं आहे. चेरीज खातो, याच्यात फ्लावरची पण भजी आहे. मिक्स भजी खूपच नाईस. सो सिनेमाचंच नाव आहे मीडियम स्पायसी. सो रिअल लाईफ मध्ये मीडियम स्पायसी पदार्थ आवडतात का स्पायसी पदार्थ आवडतात? मीडियम स्पायसी मस्त. मला स्पायसी पदार्थ आवडतात कारण थोडं सांगली अजून गेलेलं नाही आहे माझ्यातलं, आणि आम्ही म्हणजे ज्यात त्यात थोडीशी मिरची किंवा तिखट असतंच, त्यामुळे मला स्वतःला स्पायसी जेवण आवडतं. पण मी बघितलं आल्यापासून तुम्ही अजूनही एकमेकांना शेफ बोलता, सिनेमातही तुम्ही शेफ प्ले करता, तिथे सवय लागली आहे मीडियम स्पायसी. अजूनही म्हणजे जेव्हा आमचं शूट सुरू झालं त्या दिवसापासून आजपर्यंत आणि इथून पुढे मला वाटतंय आम्ही एकमेकांना शेफच म्हणू असंच म्हणू. तिच्या मोबाईल मध्ये माझं नाव सुद्धा शेफ आहे. कारण ही आमची पहिली फिल्म आहे एकत्र, म्हणजे जरी अजून प्रोजेक्ट रिलीज झाले असले तरी ही आमची पहिली फिल्म आहे, आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं. आणि मला असं वाटतं की फर्स्ट टाइमचं काय एक स्पेशल असतं, आणि आय थिंक म्हणून आम्ही एकमेकांना जे बोलतो तेच राहील. कसं आहे ना, तुम्ही जेव्हा किचनमध्ये काम करणारे लोक आहेत, आता मला तेच म्हणायचं की आमच्या फिल्ममध्ये एवढं ऑथेंटिक सगळ्या गोष्टी केल्या गेल्या. तर आम्ही जेव्हा ते वर्कशॉप करत होतो, ट्रेनिंग घेत होतो, जेव्हा किचनमध्ये काम करत होतो, किचनमधले जे सगळे शेफ आहेत ते एकमेकांना शेफ असंच म्हणतात. सो हे त्यांचं काय म्हणूयात आपण, वे ऑफ लाईफ आहे त्यांचं. हा, तर ते त्या आणि त्याचा ना तुम्हाला स्वतःला एक काहीतरी स्वतःला खूप बरं वाटतं. तर एक युनिफॉर्म आपण घातलेला असतो, ते युनिफॉर्मचं काहीतरी तुमच्यात आलेलं असतं, आणि समोरची व्यक्ती तुम्हाला एक शेफ असं काहीतरी पदवी दिल्यासारखं वाटतं, काहीतरी मिळाल्यासारखं वाटतं. दोघे आम्ही एवढी काही मेहनत घेतली नव्हती त्या लोकांच्या मानाने, पण आम्हालाच ते ऐकायला बरं वाटत. शेफचा अर्थ पण असा आहे की हेड असा पण त्याचा एक अर्थ आहे. तर आम्ही आमचे डिरेक्टर जे आहेत मोहित टाकळकर त्यांना पण शेफ म्हणतो असंच म्हणतो. आणि तू त्यांच्या बरोबर एक महिना वगैरे राहिलास या सिनेमाच्या दरम्यान? त्यांच्या घरी राहिलो आणि मी त्यांच्या बरोबर बॅरोमीटरला, जे त्यांचं रेस्टॉरंट आहे पुण्यातलं, तिथे आणि बाओबाब नावाचं एक रेस्टॉरंट होतं, तिथे त्यांच्या किचन मध्ये आम्ही प्रॉपर रीतसर ट्रेनिंग घेतलंय. आणि ते इतकं कमाल होता तो एक्सपिरियन्स, कारण आम्हाला तिथे गेल्यानंतर त्या ते जे शेफ्स होते त्यांच्या बरोबर ते जो त्यांचा दिनक्रम होता तोच आमच्यासाठी पण असायचा. त्यांच्यासाठी जे जेवण यायचं तेच आम्ही जेवायचो. म्हणजे ऍक्टर म्हणून काही सवलती मिळाल्या आहेत किंवा असं नाही, आम्ही म्हणजे आमचं जे बॅगेज आहे ते सोडून जायला मिळालं, ते सोडून काहीतरी करायला मिळालं, याचा प्रचंड आनंद आहे. आणि एक गोष्ट खूप छान वाटली की ऍक्टिंग जसं पॅशन ड्रिव्हन जॉब आहे तसा शेफ हा पण पॅशन ड्रिव्हन जॉब आहे. आणि खूप अवघड आहे कारण जेव्हा सगळं जग हॉलिडेवर असतं तेव्हा काम हॉटेलमध्ये सगळ्यात जास्त गर्दी असते आणि तेव्हा ते काम करत असतात. तसं आम्हालाही ऍक्टर्सना सुद्धा नॅशनल हॉलिडे किंवा फ्युनरल लग्न असं काहीच नसतं. इफ यू आर शूटिंग युअर शूटिंग, तुम्ही कुठे जाऊ शकत नाही. त्यामुळे खूप सिमिलॅरिटीज पण आम्हाला जाणवल्या आणि फारच म्हणजे अनफॉर्गेटेबल एक्सपिरियन्स होता. ऍक्टर म्हणून काय होतं ना, मला खूप मजा आली अशी की जेव्हा एक दुसऱ्या कुठल्या तरी प्रोफेशनच्या मध्ये आम्ही गेलो आणि ते प्रोफेशन शिकायचा प्रयत्न केला किंवा ते समजून घ्यायचा प्रयत्न केला, तेव्हा आपोआप बऱ्याच गोष्टींकडे तुमचा बघायचा दृष्टिकोन बदलतो, जे इतकी वर्ष तुम्ही त्या गोष्टींकडे तसंच बघत आलेला असता. तर ते खूप एक अनलर्निंगची प्रोसेस असते असं मला वाटतं, ती खूप महत्वाची असते. माणूस म्हणून आपासा एक काहीतरी धूळ झटकल्यासारखं झालं की एक तेज रुटीन चाललंय त्याच गोष्टी. मला वाटतं तेव्हा त्याच्यानंतर मी फॉर शुअर हे सांगू शकतो की मी आत्ता जे जेवतो खातो ते मला जास्त मी ते एन्जॉय करतो त्याच्यानंतर, कारण त्या
त्या प्रोसेस नंतर मला त्याचं महत्व अजून कदाचित कळलं. मला असं वाटतं प्रत्येकाने जर एकदा किचन मध्ये जाऊन काही दिवस स्वयंपाक केला तर त्या सगळ्यांना पण त्याचं महत्व अजून कळेल. आपल्या आपल्या समोर जे वाढलं जातं त्याचं. पण मीडियम स्पायसी करायच्या आधी आणि मीडियम स्पायसी केल्यानंतर तुमचं किचन मध्ये येणार जाण्यावर काही डिफरन्स वाटतो तुम्हाला? आधी किती जायचं आणि मीडियम स्पायसी नंतर किती असं काय? नाही, मी आधीपासून कुक करायचे. पण डेफिनेटली आता कापण्यात वगैरे जास्त मी तो शो ऑफ करतो त्याच्यामध्ये. मी जर कुठे गेलो तर मी त्यांना म्हणतो ओके कांदे मी कापतो. स्टाईल पेक्षा सुद्धा ना ते ट्रेनिंग मिळाल्यावर म्हणजे इतके फाईनली चॉप्ड अनियन्स मी कधीच बघितले नव्हते. म्हणजे आम्हाला सांगितलं जातं की प्रत्येक स्क्वेअर जर तुम्ही मोजून पाहिला तर तो सेम साईजचा पाहिजे असं प्रशिक्षण असतं. सो त्याच्यात प्रेझेंटेशनमध्ये खूप जास्त फरक पडलाय. आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी की हा थँकलेस जॉब आहे. त्यामुळे हे आता जाणून बुजून केलं जातं की अप्रिशिएट करणं किंवा वेळच्या वेळेला ती कॉम्प्लिमेंट देणं, मग ती आईला असू दे किंवा जे कोणी तुम्हाला सर्व करतात त्यांना असू दे. मला असं वाटतं की ग्रेटेस्ट रिवॉर्ड इज टिप नाही, अवॉर्ड नाही, काही नाही. लोकांच्या डोळ्यात जे दिसतं एखादा पदार्थ आवडल्यावर, आय थिंक दॅट इज द ग्रेटेस्ट रिवॉर्ड. आणि तो मी मला असं वाटतं की वारंवार अप्रिसिएशन हे खूप गरजेचं आहे. करेक्ट. क्या बात आहे. सो या सिनेमा मीडियम स्पायसीच्या निमित्तानं तुम्ही रात्री शूट केलंय, नाईट शिफ्ट. म्हणजे जेव्हा हॉटेल बंद होतं तेव्हा किचन तुम्हाला शूटिंगसाठी मिळालं आणि तुम्ही रात्री शूट केलं. सो शेफ असणं, नाईट शूट त्याच्यामध्ये आणि मीडियम स्पायसी एका भूमिकेत असणं ते पण शेफच्या, हे सगळं कसं मेंटेन केलं, हे सगळं कसं बॅलन्स केलं? नाईट शिफ्ट मला वाटतं की आम्ही त्याच्यासाठी ऍक्टर असल्यामुळे त्या सगळ्या गोष्टी आम्ही करतच आलो होतो. आणि एक मुद्दा तर हा आहे की नाईट शिफ्ट्स आम्ही म्हणजे आम्हाला रात्री शूट करावं लागत होतं कारण आपल्याला ते लोकेशन दिवसा मिळूच नाही शकत एवढं ते बिझी असतं. इतकं ते सतत तिथे काम चालू असतं. बाकीचे लोकेशन्स तुम्हाला फिल्ममध्ये बघायला मिळतात तेव्हा ते आपण अवेलेबल करून घेऊ शकतो, पण हे फक्त आपल्याला रात्रीच मिळत होते त्याच्यामुळे आम्ही रात्रीच काम करत होतो. आणि महत्त्वाचा मुद्दा मला असा वाटतो की विचार कर की रात्रीही आम्ही दिवसाचं शूट करायचो. हे शक्य होतं कारण जेव्हा किचनमध्ये हे लोक काम करत असतात शेफ तेव्हा खरंच तिथलं आतलं वातावरण हे असं असतं की बाहेर दिवस आहे की रात्र आहे, पाऊस आहे, काय ते तुम्हाला कळत नाही. आणि हे डिफिकल्ट आहे ॲक्च्युली काम करायला. तुमच्या मेंटली तुम्ही अशा ठिकाणी असतात की तुम्हाला त्याचं भानच नसतं की तुम्ही बाहेर काय चाललंय. आणि तुम्ही अचानक जेव्हा बाहेर येतात म्हणजे नुसते रेस्टॉरंटमध्ये जरी आलं तर तिथे वेगळं जग असतं. तुम्ही आतमध्ये एक नुसता केओस असतो कारण धावपळ चालू असते, आजूबाजूला सगळे बर्नर्स असतात आणि आग आहे आणि तिथे तुम्ही जेवण बनवताय, बार्किंग सुरू आहे की तुम्हाला ऑर्डर्स दिल्या जात आहेत, ते सगळं चाललंय. एक वेगळा स्पीड, वेगळा स्पेस आहे. जेव्हा तुम्ही बाहेर आलात तर बाहेर आल्यावर तुम्हाला असं वाटतं की आपण नार्नियासारखं आपण कपाटातून एका. सो तसं खूप मला वाटतं की खूप डिफिकल्ट आणि खूप इंटरेस्टिंग पण तरी सुद्धा खूप टफ जॉब आहे. आणि आम्हाला खूप सांगायला प्राऊड वाटतं की आम्ही आम्हाला आमच्या सिनेमामध्ये खूप ऑथेंटिकली घेतलं गेलं. हा म्हणजे ज्या प्रकारे हॉटेल किचन दाखवलंय मला नाही वाटत आजपर्यंत कुठल्याही हिंदी, मराठी, तमिळ फिल्म मध्ये असं किचन शूट झालंय. आणि ते दाखवायचं कारण फक्त असं नव्हतं की आम्हाला आता एक काहीतरी दाखवायचंय, ते प्रोफेशनचा त्या फिल्मशी खूप संबंध आहे. की तेच मला वाटतं की तोच केओस आपल्याही डोक्यात आपल्याही त्या सगळ्या याच्यामध्ये सगळा चालू असतो की तेच सगळं काय म्हणत आपण ती धावपळ, काहीतरी निवडणं, काहीतरी नाही निवडणं आणि सतत तो जो कॉन्टॅक्ट किंवा आत बाहेर असणं, तर या सगळ्या तो प्रोफेशनला इतकं चांगल्या पद्धतीने वापरलं गेलंय तर तेही मला खूप बरं वाटतं. बऱ्याचदा फिल्म्स मध्ये असं होतं की तुमचा हिरो आणि हिरोईन किंवा ऍक्टर्स ते काहीतरी करत असतात पण त्याबद्दल कधी दिसत नाही आपल्याला, फक्त आपण आतपर्यंत जात नाही. आणि जरी गेलो तरी मला वाटतं की त्याचा आणि त्याचा आयुष्यात त्याचा काय परिणाम होतोय त्याच्या जॉबचा, कारण तो होत असतो ना, आपण ते वेगळ्या नाही करू शकत या गोष्टी. तसं या निस्सीमच्या आयुष्यातनं त्याचं शेफ असणं, त्याचं काम हे वेगळं नाही केलं जाऊ शकत आहे. गौरीच्या आयुष्यातनं ते वेगळं नाही केलं जाऊ शकत आहे. तसं प्रत्येकाच्याच कॅरेक्टरच्या बाबतीत आहे. ते मला वाटतं की फिल्म मध्ये खूप चांगल्या पद्धतीने उतरलंय. अगदीच. पण हेड शेफ गौरी आणि टॅम रॅम गर्ल, म्हणजे तुझं मराठी इतकं छान असताना तो एक साऊथचा ऍक्सेंट आणून बोलणं, वेगळी भूमिका असे दरवेळीपेक्षा. काय चॅलेंजेस तू फेस केलेस?
ते ती भाषाशी सहज सुटली का मेहनत गेली? ऑनेस्टली मी याच्या आधी पॉंडिचेरी शूट करून आले होते आणि त्याच्यामुळे तिथल्या लोकांचा तो हेल माझ्या डोक्यात खूप फ्रेश होता. आणि असं म्हणतात ना की कधी कधी गोष्टी जुळून येतात, तसं झालं. त्याच्यानंतर हे केल्यामुळे खूप फ्रेश होता. आणि म्हणजे आजपर्यंत साऊथचा माणूस बोलायला लागला की एक टिपिकल काहीतरी आपल्या डोक्यात असतो, तसंच बोल, त्याला छेद देऊन काहीतरी वेगळं करायचा चान्स मला मिळाला. ह्याच्यात मला खूप आनंद आहे की मी पॉंडिचेरी फिल्मचं शूट केलं होतं ह्याच्या आधी आणि तिकडे मला एक कपल भेटलं होतं जे फोटोग्राफर कपल होतं आणि त्यांच्याशी मी खूप इंटरॅक्शन करायचे रोज आणि त्यांचा एक स्वर माझ्या ना डोक्यात फिट बसला होता. जेव्हा मी मोहितला भेटले तेव्हा मी त्याला हे सांगितलं की मी हे असं असं ऐकलंय, तर तुला तुझ्यासाठी हे बरोबर आहे का? ऑफकोर्स डिरेक्टर जेव्हा असतो तेव्हा त्याच्या मदतीने खूप गोष्टी साध्य होतात. तुम्ही एकटे काहीच करू शकत नाही, इट्स ऑलवेज अ टीम वर्क. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याचा मला खूप फायदा झाला आणि बघू आता लोकांना कसं वाटतंय. मी प्रयत्न तर केलाय. मला वाटतं की याच्यामध्ये अजून एका गोष्टीचा फायदा झालेला असू शकतो, म्हणजे इराने ते ज्या पद्धतीने लिहिली आहेत ना वाक्य, ते लिहिलेली पण आहे, त्याला पण एक स्वतःचा एक रिदम आहे आणि त्याची पण गंमत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे का असं केलेलं आहे की का हिला साऊथचं दाखवलंय, कारण आपली ही गोष्ट मुंबईत घडते आणि मुंबई हे शहरच सगळ्या लोकांनी सगळ्यांचं आहे, तेथे मिक्स लोक असतात असं नसतं कधीच. तर माझा मित्र जो दाखवलाय सागर देशमुख, तो इंदोरचा दाखवलाय. त्याची बायको हिंदीच बोलते, इप्सिता म्हणून ऍक्ट्रेस आहे, तिने काम केलंय, तर ती हिंदीमध्येच बोलते, तिची वाक्य हिंदीतच आहेत. कारण तेच मग ते खरं वाटतं, ते आपल्या आजूबाजूचं वाटतं. आपल्या ऑफिसमध्ये पण आता सगळेच मराठी बोलणारे नसतात, आपल्या आजूबाजूला नसतात माणसं. तसं ती साऊथवरून आलेली आहे, तर तिचं तसंच तोडकं मोडकं मराठी आहे, ती प्रयत्न करते मराठी बोलायचा. तर असा तो सगळा प्रयत्न केला गेला आणि मुंबई खूप सुंदर दिसली. मला स्वतःला खूप आवडतं या सिनेमातली मुंबई बघायला. पण फूड सगळं खाण्याबद्दलच आहे, सिनेमा खाण्याबद्दल आहे आणि आणखीन एक छान विषय आहे त्याच्यामध्ये. पण रिअल लाईफ मध्ये तुम्ही किती फूडी आहात दोघेही? मी काय बोलायची गरज नाही, मी खातोच आहे. मी खायसाठी नाही जगत, मी जगायसाठी खाते. म्हणजे आय एम नॉट अ फूडी असं म्हणू शकतेस तू. आणि मला पण मला लोकांना जेवण करून वाढायला भयंकर आवडतं. सेम तुला ऑनेस्टली सांगू, मला नव्हतं माहिती तू कुक करतेस. मला भयंकर आवडतं. मला असं वाटतं की त्याच्यामध्ये खूप वेगळं सॅटिस्फॅक्शन आहे आणि ते तुम्हाला एक्सपिरियन्स करावं लागतं. यू कांट राईट इट, किंवा त्याचं वर्णन नाही करू शकत, ते तुम्ही फीलच करू शकता. ती खूप छान पिठलं भात करते, खूप छान. येस, पण एक सगळ्यात एक फेवरेट डिश असते आपली जी आपण कधीही खाऊ शकतो, ती कोणती आहे तुमच्या दोघांची? कोणती डिश खूप आवडते? पोळी भाजी घरची. अशी यार, मी फूडी माणसाला हे विचारणं हे पण एक डिश असते ना. नाही खरं तर नाही, फूडी माणसाला हे कसं, पण तसं म्हटलं तर अगदीच मला जेव्हा कन्फ्युज मी असतो आणि सुचत नाही तेव्हा मी बिर्याणी ऑर्डर करतो. तर बिर्याणी परत मला विचारू नको कुठली बिर्याणी, कारण कुठली बिर्याणी, कारण वेज ही काही बिर्याणी नसतेच, पुलाव असतो. पुलाव असतो, बिर्याणी 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 आवडते जी, खरी बिर्याणी असते, खरी बिर्याणी. तुम्हाला कळलं असेल, जे बिर्याणी खातात त्यांना कळलेलं आहे डोळ्यात, डोळ्यात दिसलं दिसलं बरं. पण जसं मी मगाशी ऐकलं, नाती सुद्धा या सिनेमातला एक महत्त्वाचा, नाती सुद्धा नाही ऍक्च्युली नाती, हा त्यांबद्दलचा सिनेमा आहे. आमचं प्रोफेशन बॅकड्रॉप आमच्या प्रोफेशनचा आहे पण नात्यांबद्दलचा, नात्यांबद्दल भाष्य करणारा सिनेमा आहे. शेफ तुम्ही जास्त चांगलं एक्सप्लेन करा. नात्यांबद्दलच आहे कारण मी हे जे आहेत मित्र, तुमच्या घरातली माणसं, तुमचं काम, या सगळ्यांमधून बॅलेन्स करायचा आपण प्रयत्न करत असतो आपण सगळेच जण. आणि तो बॅलेन्स दिसणं गरजेचं आहे, त्यातली ओढाताण दिसणं गरजेचं आहे, त्यातलं कन्फ्युजन, त्यातला ओलावा असेल, त्यातले चांगले मुमेंट्स असतील, या सगळ्यांनी मिळून आपलं लाईफ तयार होत असतं. तर तेच आम्ही दाखवायचा प्रयत्न केला आहे. आणि ही जी नाती आहेत ती, त्यांचं इक्वेशन इतकं इंटरेस्टिंग असतं, आपल्या घरातले जी माणसं असतात त्यांचं, तर ते इतकं इराने आणि मोहितने ते इतकं चांगलं टिपलं आहे या सिनेमामध्ये. म्हणजे माझी आई नीना कुलकर्णी यांनी काम केलं आहे, रवींद्र मंकणी यांनी वडिलांचं काम केलं आहे, तर त्यांचं एकमेकांचं इक्वेशन, एकमेकांचं आणि मग त्यांचं आणि माझं इक्वेशन, मग माझं आणि माझ्या बहिणीचं इक्वेशन, माझ्या बहिणीचं काम नेहा जोशीने केलं आहे,
तिच्या नवऱ्याचं काम पुष्कराज चिरपुटकरने केलंय, तर त्यांचं दोघांचं इक्वेशन, माझं आणि त्यांचं इक्वेशन. सो हे जे सगळ्यांचे इक्वेशन्स असतात, माझा मित्र, माझ्या मित्राचं सागर देशमुख, माझं त्याच्या बायकोबरोबरचं इक्वेशन, माझी मित्र काही, माझी जुनी, माझं क्रश असेल कॉलेजमधलं, माझं आणि तिचं आत्ताचं इक्वेशन, माझं तेव्हाचं काय इक्वेशन होतं, किंवा नवीन कोणाला तरी जर मी भेटत असेल तर त्यांच्या बरोबर काय तयार होत आहे. माझं एक एक महाराष्ट्राच्या बाहेरून आलेली एक मुलगी जी खूप इंटरेस्टिंग मला वाटते आणि तिच्या बरोबरचं माझं इक्वेशन, एक माझ्याच इथे काम करणारी मुलगी आहे तिच्या पर्ण जी आहे जी आमच्या इथे सगळ्यांना आवडते आहे, किचन मधल्या लोकांना, ती गेली तरी सगळेजण थांबून वाट बघत असतात की आता ती येईल. तर ह्याच सगळ्या गोष्टी आहेत, ह्याच गोष्टींना खूप चांगल्या पद्धतीने ते अजून एक्सप्लोअर करायचा प्रयत्न केला. अगदी पण रिअल लाईफमध्ये इतके आपले नातलग असतात, त्याच्यापैकी कोणाच्या आजचं जेवण सई आणि ललित तुम्हाला सगळ्यात जास्त आवडतं आणि काय बनवलेलं आवडतं? माझी आई अशक्य बटाट्याचं भरीत बनवते, अशक्य. मी असं बटाट्याचं भरीत जगात नाही खाल्लंय, पण सगळंच छान बनवते. पण हे हा एक पदार्थ मला तिच्या हातचा खूप आवडतो, ती मिसळही खूप छान बनवते मला तोंडाला पाण्याची. सेम यार, माझी आई म्हणजे मला खूपच, म्हणजे ती ज्या पदार्थांचं नाव इथे घेतलं नाही जात ते सगळे पदार्थ. ललित, तू नॉनव्हेज जेवणाचं नाव घेऊ शकतोस, चिकन, मटन, फिश नाव घेऊ शकतोस तू. माझी आई खूप छान बनवते नॉनव्हेज. अच्छा, म्हणून तू मला अजून थांबलाय बोलायला. थँक यू सो मच. तर माझी खूप छान बनवते, पण एक जो पदार्थ आहे जो मी खात मोठा झालोय, ते आठवड्यातले 5-6 दिवस आमच्याकडे व्हायचंच व्हायचं किंवा अजूनही होतं, ते म्हणजे खिचडी. आणि आमची खानदेशी खिचडी असते, तो गावचा तांदूळ आणि शेंगदाणे वगैरे घालून डाळी टाकून, खूपच कमाल असते ती. पण गिव्हन अ चान्स, जर तुम्हाला एक दिवसासाठी शेफ होता आलं तर कोणत्या टाईपचं क्युझिन बनवाल तुम्ही? कोणत्या टाईपचं क्युझिन बनवणारे शेफल? मल्टी क्युझिन काय स्पेशल तुमची स्पेशालिटी असेल ना काही? इंडियन सही, युरोपियन? आपल्या सिनेमामध्ये मी इंडियन शेफ दाखवलोय, तर ते जे आम्ही ट्रेनिंग घेत होतो तेव्हा आम्ही जरा बघत होतो सगळ्या ठिकाणी, की कॉन्टिनेंटलच्या इथे गेलो तर मी मग तिकडे काही दिवस काम केलं, मग ओरिएंटलच्या इथे काम केलं, मग इंडियनच्या इथे काम केलं, मग इंडियन ठरलं. कारण त्याच्या मागे असं आहे की बऱ्याचदा आपल्याकडे शेफ म्हटलं ना की ते जरा असे हेच दाखवलं जातं, एक्झॉटिक म्हणजे किंवा कॉन्टिनेंटल म्हणजेच शेफ किंवा असं काहीतरी असंच दाखवलं जातं आतापर्यंत जरी आपण कुठे बघितलं असेल. पण इंडियन शेफ असतात आणि ते पण जास्त इंटरेस्टिंग आहे, त्याच्यात पण त्या सगळ्या गोष्टी आहेत, ते मसाले आहेत, त्यांनी या सगळ्या गोष्टींनी परत तेच आहे की असंच उगाचच घेतलेलं चॉईस नव्हता तो की याला इंडियन शेफ का करायचं. तर त्याच्या पाठीमागे असं व्यवस्थित विचार होता आणि तुम्हाला वाटतं सिनेमा बघितल्यावर तुम्हाला अजून जास्त कळेल. अगदी. पण सिनेमा तयार झाला, 17 जूनला रिलीज होतोय, काय सगळ्या प्रेक्षकांना या निमित्ताने अपील कराल तुम्ही? मला तर सिनेमाचं नावच खूप आवडले, मीडियम स्पायसी. बस, यू सेड इट. आय थिंक नाव खूप इंटरेस्टिंग आहे आणि मीडियम स्पायसी हा शब्द आपण जवळपास रोज वापरतो आपल्या आयुष्यात आणि आपण कधी कधी मीडियम स्पायसी सारखे वागतो पण, त्याच्यामुळे मला असं वाटतं की एक वेगळ्या रूपात ललित तुम्हाला दिसणार आहे, मी दिसणार आहे, पर्ण दिसणार आहे, सागर दिसणार आहे. आणि मोहित टाकळकर हा माझा आवडता डिरेक्टर आहे, म्हणजे आजपर्यंत मोहितची मी रंगभूमीवरची कामगिरी खूप बघितली आहे, त्याची ही पहिली फिल्म आहे, दुसरी फिल्म आहे, पहिली मराठी फिल्म, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यासाठी तरी मीडियम स्पायसी बघायलाच पाहिजे. ललित, ह्या सगळ्या गोष्टी की मला वाटतं की रिलेशनशिप्स, तुमचं काम, एक लव्ह स्टोरी म्हणजे रोमॅन्टिक, त्याच्यामध्ये तो पण अँगल आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याही प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. ह्या आपण काय म्हणत, आपण त्याच्यापासून कोणीच वाचलेलं नाही आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील या सिनेमामध्ये, एक शहरी काय म्हणत प्रेमकथा बघायला मिळेल असंही मी म्हणेन. कारण बऱ्याच दिवसात आपल्याकडे कशी अर्बन फिल्म खूप चांगल्या पद्धतीची, मुंबई ज्याच्यामध्ये एवढं चांगलं दिसलंय आणि अगेन इतके इंटरेस्टिंग कॅरेक्टर्स आहेत, ती त्यांची गोष्ट घेऊन येतात, तुम्हाला प्रत्येकाला
तुमच्या आयुष्यातली माणसं त्यांच्यामध्ये सापडतील. सापडतील. सई, मी, पर्ण, आम्ही पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं या सिनेमासाठी. आम्ही पहिल्यांदा एकत्र आलो होतो. माझ्या मते मी तरी या सगळ्यांबरोबर पहिल्यांदा काम केलंय. मोहित बरोबर, सई बरोबर, पर्ण बरोबर, सागर देशमुख बरोबर, नेहा बरोबर, सगळ्यांबरोबर मी पहिल्यांदा स्क्रीन शेअर केली. अरुंधती नाग आहेत आमच्या सिनेमामध्ये, त्यांच्याबरोबर काम करायची मजा आली आहे. माझ्या हा खूप जवळचा सिनेमा आहे, तर तुम्हाला जर तो विश्वास असेल तर मला वाटतं की त्या विश्वासाने तुम्ही जा की हा माझ्या माझा आवडता सिनेमा आहे. मी जे काही सिनेमे केले त्यातला माझ्या खूप जवळचा माझा आवडता असा सिनेमा आहे. तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की प्लीज हा सिनेमा जाऊन बघा. पण याच्या नंतर पण क्वेश्चन आहे, तिथे संपलं नाही. ओके, क्वेश्चन असं आहे की निस्सीम आणि गौरी या दोन कॅरेक्टर्स बद्दलची, या दोन गोष्टींबद्दलची एक गोष्ट तुम्हाला स्वतःकडे ठेवायला आवडेल इथून पुढे किंवा सिनेमा नंतर, तर ती कोणती शेअर करायला? काय गौरी बद्दल आणि काय निस्सीम बद्दल? मला असं वाटतं की गौरीच्या कॅरेक्टरला एक खूप मिस्टीरियस काहीतरी वलय आहे जे खूप इंटरेस्टिंग आहे आणि जे मला आत्मसात करायला आवडेल. निस्सीम बद्दल काय ललित? निस्सीम त्याच्या फॅमिली च्या खूप जवळ आहे आणि तो खूप केअर घेतो त्यांची, जरी त्याला ते दाखवता येत नसलं तरी सुद्धा. सो मला वाटतं की ते बऱ्यापैकी कुठेतरी माझ्यातही तसं थोडं आहे की, पण मी खूपच नाही दाखवत, तो ॲटलीस्ट कुठेतरी ते दाखवतो, कुठेतरी ते एक्सप्रेस करतो. तर मला ते घ्यायला आवडेल त्याच्याकडून आणि त्या गोष्टी करायला आवडतील. एक गोष्ट तर मला वाटतं मी घेतली आहे त्याच्याकडून, तर ती अशी आहे की ह्या फिल्मच्या आधी मी नॉर्मल नेहमी सारखं माझ्या लेफ्ट हँड मध्ये मी माझं घड्याळ घालायचो. ती फिल्म शूट केल्यापासून मला सवय लागली आणि मी माझ्या राईट हँड मध्ये घड्याळ घालतो, तर ती मला लागली तेव्हापासूनच सवय लागली. मला ते आवडतं, तर ते मी मला वाटतं ते निश्चिंत आहे म्हणून मी ठेवलंय माझ्या जवळ की काय मला माहित नाही, पण मी ते ठेवलंय. ओके, सो काही क्विक प्रश्न विचारते मी, फूड रिलेटेड, त्याची उत्तर. ओके, मिसळपाव की वडापाव? डॅम टफ वन. मिसळपाव. वडापाव. चहा की कॉफी? कॉफी. ब्लॅक कॉफी की शुगर वाली? ब्लॅक कॉफी. ओके, नाईट क्रेविंग्स काय खायचे होतात? काहीच नाही, काहीही. कुरडई? ओके, काहीही. काही काही लागत नाही, कुठे ना कुठे दिवस असेलच ना. म्हणजे ह्याचं खाल्लेलं कुठे जात कळत नाही यार, सिरियसली. आय विश आय हॅड काय मेटाबोलाइक. मंचिंग साठी नेहमी काय खाता? हे बघ, खायचं खूप असतं काय काय, पण कलिंगड, ड्राय फ्रुट्स, काकडी, फ्रुट्स असंच खातो आजकाल. तू मंचिंग साठी काय खातोस? काहीही. काही खरंच ललित, तू डाएट असं नाही करत कधी? म्हणजे 2 तासांनी 1 तासांनी किंवा काय ते नो कार्ब्स वगैरे? नोप. ही इट्स एव्हरीथिंग अँड एनिथिंग. पण ह्याचं ह्याला वर्कआउट करताना मी बघितलंय, सो हार्डकोर. हा, त्याच्यामुळे त्याला काही फरक पडत नाही, त्याने काही खाल्लं. ओके, रोड साईड पाणीपुरी की मॉल मधली पाणीपुरी? रोड साईड. रोड साईड, त्याच्यातले हातातला मळ, घामाचा एक थेंब सगळं पडलं पाहिजे. इट्स टेस्टी. म्हणजे मला असं वाटलं की कोणतरी मॉल मधली म्हणे. कुणीतरी बोलेल? नाही नाही, शक्यच नाही. बरं, रस्त्यावरचं चायनीज का रेस्टॉरंट मधलं चायनीज? रेस्टॉरंट मधलं चायनीज. मी माझ्या कॉलेज डेजमध्ये सांगलीमध्ये असताना खूप रस्त्यावरचं चायनीज खाल्ले, त्यामुळे आता हॉटेल. रेस्टॉरंट मधलं म्हणजे कसं माहितीये का, ते फाईन डायनिंग शेडी रेस्टॉरंट असतात ना, तसं इंडियन चायनीज. ते म्हणजे रेस्टॉरंटच असतात, रस्त्यावरचं म्हणजे ते असं ठेला लागलेलं आहे तिथलं नाही, पण असं जे शेडी असतात म्हणजे तिथे गेल्या गेल्या तुम्हाला आधी त्या ड्राय नूडल्स आणून ठेवतात. ते असे मोठ्या फॅन्सी रेस्टॉरंट मध्ये नाही, जिथे मिळतं ना ते वाले. मुंबई की पुणे? कोणत्या? मुंबई. मुंबई. खायला जायला? मुंबई. मुंबई. प्रश्न काय? प्रश्न असतो मुंबई की पुणे, या दोनपैकी कोणत्या शहरात तुम्हाला खायला आवडतं? पुणे. उत्तर दिलंय आम्ही पुणे. पुणे. ती आधी मुंबई म्हणाली होती ना? हो, पण मला वाटलं मुंबई की पुणे म्हणजे सिटी चूज कर, पण खायला पुणे. ओके, गुलाबजाम की पुरणपोळी? दोन्ही नाही. दोन्ही नाही आवडत नाही. तुम्हाला स्वीट टूथ नाहीये का? पडला लहानपणी. खूप छान. सो थँक्यू सो मच तुम्ही इकडे. थँक्यू. स्वीट टूथ पडला.
बरं ठीक आहे, थँक्यू सो मच तुम्ही इकडे आला, छान गप्पा मारल्या. थँक्स. सो सई हे संपवायचंय, तू डाएट वरच मला माहिती आहे. हो संपवणार, आहे संपवणार. आणि तुला ते आम्ही करूच, मी एवढं बनवलंय प्रेमाने, पटकन खा काहीतरी. बरं हेच खाते, कारण ते हे पण छान आहे फ्लावर्स, ते तोडायला एफर्ट्स घ्यावे लागतील. मी देतो तुला तोडून तुझ्यासाठी का पण. चिंगल्या, थँक्यू सो मच ललित, सो स्वीट ऑफ यू. थँक्यू. एनी टाइम, दुआओं में याद रखना. थैंक यू.